1917 साली जन्माला आलेल्या इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरूंच्या एकुलत्या एक कन्या होत्या. स्वतंत्र भारताच्या आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधानही आहेत. 1966 साली त्या राजकारणात आल्या तेव्हा त्यांना नौखं समजलं जात होतं, पण आपल्या कर्तृत्वाने त्यांनी भारताची आयर्न लेडी अशी आपली प्रतिमा उभी केली. त्यांनी संस्थानिकांचे तनखे बंद केले, बँकांचं तसंच खाण आणि तेल कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं. 1975 साली राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात त्यांनी आणीबाणी लागू केली. When you have hardships or challenges, that is what develops your character and it develops your capability and ability. As I'm not sure if it's right, but I think it's an American saying that the storm brings out the big eagles, whereas the small birds rush for cover. 1971 साली पूर्व पाकिस्तान जेव्हा पश्चिम पाकिस्तानापासून वेगळा झाला तेव्हा असंच एक वादळ आलं. बांगलादेशच्या निर्मितीत भारताची भूमिका महत्वाची ठरली. इंदिरा गांधींसमोर सरकारी भ्रष्टाचारापासून ते पंजाबातल्या घुसखोरीपर्यंत अनेक मोठी संकटंही उभी राहिली. 1984 जून महिन्यात त्यांनी शीख अतिरेकी दडून बसलेल्या सुवर्ण मंदिरावर कारवाई करण्याचे आदेश लष्कराला दिले. 5 महिन्यांनंतर त्यांच्या 2 विश्वासू शीख अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. एक राष्ट्रभक्त तसंच एक वादग्रस्त राजकारणी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे.